हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी भोजराज कामडी यांच्या आजोनसरा रस्त्यावरील शेताच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 200 क्विंटल कापसातून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनचे कुलूप तोडून जवळपास 20 क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना 23 डिसेंबर शनिवार रोजी उघडकीस आली. यासंबंधी शेतकरी भोजराज कामडी यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या ठिकाणी गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून जवळपास 1,40,000 रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस वाहनात भरून चोरून नेला. अगोदरच अस्मानी संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यात अशा शेतमालाच्या चोरीमुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची चोरी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरातील मोठ्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.